विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ही ऑफलाईन घेण्यासंदर्भात संचालक मंडळामध्ये चर्चा झाली होती. मात्र काही संचालक आणि इतर काही लोक सर्वसाधारण सभेबाबत अफवा पसरवत आहेत. त्यामुळे कारखाना प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत पाठवलेले लेटर हे भगीरथ बालके यांनी सार्वजनिक केल्यामुळे संचालक आणि काही लोकांचे मनसुबे भगीरथ बालके यांच्या लेटरवरमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. 15 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑफलाईन सभा घेण्यासंदर्भात कारखान्याने पत्रव्यवहार केल्याचे या पत्रात नमूद केले आहे. मात्र कोरोनाचे कारण पुढे करत प्रशासनाने विठ्ठल कारखान्याच्या विनंतीला नकार देत ऑनलाईन सभा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भगीरथ बालके यांच्या लेटरवॉर्मुळे काही संचालकांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले आहेत. भगीरथ बालके हे अनेक दिवसांपासून लोकांसमोर आणि माध्यमांसमोर येत नव्हते, त्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. मात्र आता भगीरथ बालके हे ऍक्टिव्ह होऊन विरोधकांचा समाचार घेणार असल्याचे त्यांचे मनसुबे दिसत आहेत. आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.